नमस्कार, ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक व ज्योतिषप्रेमी यांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। आपण ज्योतिषशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण विषयाचा म्हणजे अष्टकवर्गाचा अभ्यास करीत आहोत। त्यामध्ये मागील भागात आपण अष्टकवर्ग पद्धतीत सूर्य अष्टकवर्ग कसे बनवावे, सर्वाष्टकवर्ग म्हणजे काय याचा अभ्यास केला। आजच्या भागात आपण अष्टकवर्गाच्या माध्यमातून गोचर कसे बघावे हे उदाहरणासह समजून घेणार आहोत। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। एकदा माझ्याकडे एक जातक वृषभ लग्नाची कुंडली घेऊन आले होते। अलीकडे जातक ज्योतिषशास्त्राच्या बाबतीत अत्यंत जागरूक झालेले आहेत। त्यांचा थोड्याफार प्रमाणात शास्त्राचा अभ्यास झालेला असतो, त्यामुळे ते आपल्यासमोर आल्यावर शास्त्रीय भाषेत प्रश्न विचारायला लागतात। माझ्याकडे आलेला जातकही त्यातलाच होता। त्याने बऱ्यापैकी 2-3 परीक्षा देखील दिलेल्या होत्या। थोडक्यात त्याला फक्त जुजविज्ञान नव्हते, त्याचा अभ्यास बऱ्यापैकी होता। त्याचा प्रश्न होता की त्याची वृषभ लग्नाची कुंडली आहे, वृषभ लग्नाला शनी महाराज राजयोग कारक आहेत, राशी कन्या आहे, कन्या राशीला देखील शनी महाराजांचे बऱ्यापैकी सहकार्य असते कारण बुधाच्या राशीत शनी महाराज चांगली फळं देतात। त्याशिवाय शनी महाराजांची महादशा सुरू आहे, गोचरने शनी महाराज मकर राशीत आलेले आहे, मूळ पत्रिकेत शशयोग आहे। अशी सर्व ग्रहस्थिती असताना शनी महाराजाची शुभ फळं मला का मिळत नाही, कारण जानेवारीत शनी महाराजांचा राशी बदल झालेला आहे। जातक 2-3 वर्ष आशा लावून बसलेला होता। ज्या दिवशी शनी महाराज मकरेत जातील त्या दिवसापासून आपल्याला भरभरून शुभ फळं प्राप्त व्हायला सुरुवात होईल। ही त्या जातकाची पत्रिका आपण स्क्रीनवर पाहू शकता। जातकाचं म्हणणं ऐकून जेव्हा पत्रिका पाहिली तेव्हा परिस्थिती अगदी विरुद्ध दिसली। म्हणजे खरं पाहायला गेलं तर शनी महाराज मकर राशीत जाण्याच्या अगोदरचा काळ त्यांच्यासाठी बऱ्याच अर्थाने शुभ होता, मात्र ते मकर राशीत आल्यानंतर त्याच्या व्यवसायातील प्रगतीचा वेग कमी झाला, विविध अडचणींचा सामना देखील त्यांना करावा लागला। शनी महाराज मकरेत जाऊन जास्त कालावधी झालेला नाही, तरी देखील हा जातक कुठेतरी अस्वस्थ झाला। शनी महाराज मंद ग्रह आहेत, त्याची फळं जातकाला उशिरा प्राप्त होतात हे जरी मान्य केलं तरी जातकाची अशी इच्छा होती की शनी महाराजांच्या मकर गोचरची आपल्याला काहीतरी शुभ फळं मिळायला हवी होती। मी म्हटलं ठीक आहे, आपण अष्टक वर्गात पाहूया। मग शनी महाराजांचे भिन्नाष्टक वर्ग काढले। हा त्या जातकाच्या पत्रिकेतील भिन्नाष्टक वर्गाचा तक्ता आहे। हा तक्ता बघितला असता आश्चर्याची बाब म्हणजे त्या भिन्नाष्टक वर्गात धनु राशीला 4 आणि मकरेला फक्त 2 गुण, म्हणजे जातक जे बोलत होता ते योग्य होतं। त्याला शनी महाराज धनु राशीत असताना आर्थिक प्रगती प्राप्त झाली होती, मात्र ती मकर राशीत मिळत नाही आहे। जातक त्याच्या ठिकाणी अत्यंत योग्य होता, मग हे असं का घडलं? तर अष्टक वर्गामध्ये शनी महाराजांच्या मकर राशीला फक्त 2 गुण आहेत, धनु राशीला 4 गुण आहे, म्हणजे धनुचं गोचर हे 4 ग्रहांना आवडलं होतं आणि मकर राशीतील गोचर हे फक्त 2 ग्रहांना आवडलं होतं। सर्वसाधारणपणे आपण जेव्हा एखाद्या ग्रहाचं गोचर पाहतो तेव्हा ते चंद्रापासून किंवा लग्नापासून पाहत असतो, मात्र पत्रिकेत फक्त हे 2 ग्रह नसतात, इतरही ग्रहांचा परिणाम पत्रिकेवर होत असतो। प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं एक महत्त्व असतं, त्यानुसार
शुक्राला ते गोचर आवडलं आहे का? गुरु महाराजांना ते गोचर आवडत आहे का? हा सगळा विचार करून जेव्हा आपण भिन्नाष्टक वर्ग बनवतो तेव्हा त्यानुसार शनई महाराजांचं धनुमधील गोचर चार ग्रहांना आवडलं, तर मकर राशीतील गोचर हे फक्त दोन ग्रहांना आवडलं. आता पुन्हा एक नवीन प्रश्न उभा राहतो की ते नेमके कोणत्या ग्रहांना आवडलं. तर धनूला ज्या ग्रहांनी गुण दिलं त्या ग्रहांना धनूचं गोचर आवडलं होतं. आपण ते बघूया. हा त्या जातकाच्या पत्रिकेतील भिन्नाष्टक वर्गाचा तक्ता आपण स्क्रीनवर पाहत आहोत. यामध्ये आपण पाहू शकतो की भिन्नाष्टक वर्गामध्ये धनू राशीला शनी महाराजांनी स्वतः गुण दिलेले आहेत, म्हणजे त्यांना स्वतः ते गोचर आवडत होतं. त्यानंतर मंगळ सुखस्थानाचा स्वामी म्हणजे चतुर्थेश म्हणजे रवी यांनी देखील गुण दिले होते. त्यानंतर बुध म्हणजे धनेश आणि पंचमेश यांनी गुण दिले होते. एकंदरीत धनू राशीतील शनी महाराजांचं गोचर जातकाला मानवलं होतं. आता जेव्हा शनी महाराज मकर राशीतून प्रवास करीत आहे तेव्हा फक्त दोन गुण मिळाले. ते गुण मंगळ आणि बुध या दोन ग्रहांनी दिलेले आहेत. आता कोणत्या ग्रहांनी गुण दिले आहेत याला देखील महत्त्व असतं. त्यानुसार मंगळ म्हणजे या पत्रिकेतील वेश आणि सप्तमेश त्यांनी दिलेले गुण खूप फायदेशीर नाही. किंबहुना वेश असलेला मंगळ जेव्हा गुण देतो तेव्हा त्यातून असा अर्थबोध होतो की या काळात विविध खर्च होणार आहेत. तसेच बुध हा म्हणजे या पत्रिकेचा द्वितीयेश आणि पंचमेश म्हणजे या काळात जातकाची शैक्षणिक प्रगती होऊ शकते, त्याला संतती सुख प्राप्त होऊ शकतं, कौटुंबिक सुख त्याला प्राप्त होऊ शकतं. मात्र जातकाची अपेक्षा तर आर्थिक लाभाची होती. त्यानुसार लाभेश असलेल्या गुरु महाराजांनी गुण दिलेले नव्हते. लग्नेशाने म्हणजे शुक्राने देखील गुण दिलेले नव्हते. एवढेच नव्हे तर स्वतः शनी महाराजांनी देखील गुण दिलेले नाहीत, त्यामुळे जातकाला त्या दृष्टीने फायदा लाभ झाला नाही. यामध्ये मुख्यतः दोन भाग येतात. गोचरमध्ये कोणत्या ग्रहाने गुण दिले तो पत्रिकेतील कोणत्या स्थानाचा स्वामी आहे, कारण गुण देणारा ग्रह ज्या स्थानाचा स्वामी असेल त्या स्थानाची किंवा त्या स्थानाच्या कारकत्वानुसार तो जातकाला फळं देत असतो. पुन्हा एकदा सांगते, गुण देणारा ग्रह ज्या स्थानाचा स्वामी असेल त्या स्थानाची किंवा त्या स्थानाच्या कारकत्वानुसार तो जातकाला फळं देतो. दुसरा अजून एक भाग. ठीक आहे की मंगळ आणि बुधाने गुण दिले, मात्र त्याची फळं जातकाला केव्हा प्राप्त होतील? म्हणजे मंगळाचे किंवा बुधाचे फळ जातकाला केव्हा प्राप्त होईल? त्यासाठी अष्टक वर्गात एक विभाग येतो, तो म्हणजे कक्षा. सात ग्रह आणि आठवा लग्न असे जे आठ भाग आहे त्या प्रत्येकाला एक कक्षा देण्यात आलेली आहे. ज्या ग्रहाने गुण दिलेले आहेत त्याच्या कक्षेत असताना ग्रह फळ देईल, आणि ज्या ग्रहाने गुण दिलेले नाही तो त्याच्या कक्षेत असताना फळ देणार नाही. आता ही कक्षा कशी ठरते? तर प्रत्येक राशी ही 30 अंशाची असते आणि अष्टकवर्गात सात ग्रह आणि लग्न असे एकूण 8 भाग आहेत. मग या 30 अंशाचे 8 विभाग केले जातात. प्रत्येक ग्रहाला एक विभाग दिला जातो, त्याला त्या ग्रहाची कक्षा असं म्हणतात. ग्रहांच्या कक्षेची वाटणी ही त्यांच्या वेगानुसार ठरत असते. ज्याप्रमाणे सर्व ग्रहांमध्ये शनी महाराज हे सर्वात मंद ग्रह आहेत, त्यानुसार त्यांची कक्षा ही 0° ते 3° 45 कला एवढी आहे. पुन्हा एकदा सांगते,
शनी महाराज हे सगळ्यात मंद ग्रह आहे म्हणून त्यांची कक्षा ही 0° ते 3° 45 कला एवढी आहे. शनी महाराजांपेक्षा थोडा जास्त वेग असलेला ग्रह म्हणजे गुरु महाराज, कारण शनी महाराजांना एका राशीत 2.5 वर्ष लागतात तर गुरु महाराजांना साधारणपणे 13 महिने लागतात. त्यामुळे दुसरी कक्षा गुरु महाराजांची ती असते 3° 45 कला ते 7° 30 कलेपर्यंत. 3° 45 कला ते 7° 30 कलापर्यंत गुरु महाराजानंतर कमी वेगाचा ग्रह म्हणजे मंगळ, त्याला तिसरी कक्षा देण्यात आलेली आहे. ही कक्षा 7° 30 कला ते 11° 15 कलापर्यंत आहे. पुन्हा सांगते, मी मुद्दाम सर्व ग्रहांच्या कक्षा 2 वेळा सांगते, कारण की ह्या तुम्ही लिहून घ्याव्यात. ह्या तुम्हाला अष्टक वर्गाचा अभ्यास करत असताना कायमस्वरूपी उपयुक्त ठरणार आहे. ही कक्षा 7° 30 कला ते 11° 15 कलापर्यंत असते. मंगळनंतर रवी असल्यामुळे त्याला चौथी कक्षा देण्यात आली आहे. ही कक्षा 11° 15 कला ते 15° 11° 15 कला ते 15° त्यानंतर कमी वेग असलेला ग्रह म्हणजे शुक्र, 15° ते 18° 45 कलापर्यंतची 5वी कक्षा आहे. शुक्रापेक्षा थोडा जास्त वेग असलेला ग्रह म्हणजे बुध, त्याला 18° 45 कला ते 22° 30 कलापर्यंतची कक्षा देण्यात आली आहे. बुधापेक्षा जास्त वेग चंद्राचा असतो. साधारणपणे 2.25 दिवसात तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, म्हणून चंद्राला 7वी कक्षा देण्यात आली आहे. ती 23° 30 कला ते 26° 15 कलापर्यंत आहे. आणि सगळ्यात जास्त वेग हा लग्नाचा असतो. साधारणपणे 1.5 ते 2.5 तासात लग्न बदलतं, म्हणून लग्नाला 8वी कक्षा देण्यात आलेली आहे आणि ती कक्षा आहे 26° 15 कला ते 30° या पद्धतीने सर्व 8 कक्षा विभागण्यात आलेल्या आहे. सर्वात कमी वेग शनी महाराजांचा, त्यापेक्षा जास्त वेग गुरु महाराजांचा, त्यापेक्षा जास्त वेग मंगळ, त्यापेक्षा जास्त वेग रवी, मग शुक्र, मग बुध, मग चंद्र आणि सगळ्यात शेवटी लग्न, म्हणजे प्रत्येक ग्रहाला त्याच्या राशीभ्रमणाच्या वेगानुसार कक्षा देण्यात आली आहे. आता या कक्षाचा उपयोग कसा करायचा? तर शनी महाराज किती अंशावर भ्रमण करत आहे? आपण 1 जूनचं बघितलं तर 3° 32 कला या अंशावर शनी महाराजांचं भ्रमण चालू आहे. हे आपण कोणत्याही दिवसाच्या गोचरमध्ये पाहू शकतो. शनी महाराजांचे आजचे अंश किती? तर 3° 22 कला. 3° 22 कला हे शनी महाराजांच्या कक्षेत येतं आणि शनी महाराजांनी मकरला गुण दिलेला नाही, त्यामुळे या काळात फळ मिळण्याची शक्यता नाही. याच्यानंतर गुरु महाराजांची कक्षा येईल, त्यांनी देखील मकर गोचरमध्ये गुण दिलेला नाही, याचाच अर्थ ते देखील फळ देणार नाहीत. तिसरी कक्षा मंगळ या ग्रहाची. शनी महाराज जेव्हा 7° 30 कलाला म्हणजे मंगळाच्या कक्षेत पोहोचतील तेव्हा जातकाला फळं मिळतील, कारण मंगळाने इथे गुण दिलेले आहेत. मंगळाचे गुण दिलेले असले तरी तो सप्तमेश आणि व्ययेश आहे,
याचा अर्थ मंगळ सप्तम आणि व्ययस्थानाची फळं त्यावेळी शनी महाराजा 7° 30' कलाला पोचतील, तिथून 11° 15' कलाला पोचतील, तिथपर्यंत मंगळाला जातकाची मंगळातर्फे जातकाला फळं दिली जातील. याच पद्धतीने शनी महाराज बुधाच्या कक्षेत म्हणजे 6व्या कक्षेत जातील तेव्हा बुधाकडून जातकाला फळं प्राप्त होतील. एकंदरीत 7.5 सर्व वर्ष संघर्षाची जात नाही, त्यातील विशिष्ट काळ संघर्षाचा जातो, तो काळ या कक्षेनुसार ठरतो. जातकाला जेव्हा हे सगळं मी समजावून सांगितलं तेव्हा त्यांचं समाधान झालं. तो म्हणाला, ठीक आहे, आता मला मंगळाच्या कक्षेत मंगळाची आणि बुधाच्या कक्षेत बुधाची सोबतच शनी महाराजांची फळं मिळतील, त्यामुळे मी त्या काळाचा सदुपयोग करण्यासाठी त्या पद्धतीने माझ्या कामाची आखणी करतो, असं सांगून तो समाधानाने निघून गेला. गोचर व अष्टक वर्ग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. अष्टक वर्गाच्या या मालिकेत अजून विविध विषयांचा आपण अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करीत असताना अनेक पत्रिका डोळ्यांसमोर ठेवणार आहोत, त्यात सुरुवातीला काही गणिती भाग येईल, म्हणून तो व्यवस्थित समजून घ्यावा. त्यानंतर आपण अष्टक वर्गाच्या माध्यमातून महादशा व अंतर्दशा याचं फळ, व्यवसाय, नोकरी, वैवाहिक आयुष्य, आर्थिक लाभ, शिक्षण, संतती, कुटुंब, वास्तू, वाहन, आयुष्य योग अशा विविध गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, तसेच आपल्या काही सूचना असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.